दुसरा प्रयोग केला, रात्री फक्त फळं खायचे, दिवसभर काय हवं ते खायचं, रात्री फळं खायचे. परिणाम असा व्हायचा की पोट साफ व्हायचं सकाळी, कारण फळामध्ये फायबर असतं. पण 1.5-2 महिने केल्यानंतर वजनावर काही परिणाम झाला नाही, तोही प्रयोग तिथे थांबला. तिसरा प्रयोग केला, एक दिवशी फळं खायचे, दुसऱ्या दिवशी उपास करायचा आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे. म्हणजे काय, गाजर खावासं वाटलं तर मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस करायचा आणि प्यायचा, आणि असे 3-3 दिवसाचे सायकल करत राहायचं. पण हा प्रयोग मला काय 10-12 दिवसाच्यावर करता नाही आला, कारण माझं पोट बिघडलं. कारण आपल्याला कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते, त्याच्यामुळे माझं पोट बिघडलं. तोही प्रयोग 15 दिवसात थांबला. मग मला इंटरनेटवर ते जनरल मोटर्स डाएट मिळालं. किती लोकांनी केलं आहे जरा हातवर करा. वा वा, आहेत लोक, सबदुःखी लोक आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की 8 दिवसात तुमचं वजन 4 किलो कमी होणार, गॅरंटी. पहिल्या दिवशी फळं, एक दिवशी भाज्या, एक दिवशी काय भात आणि टोमॅटो, एक दिवशी दूध आणि केळी, आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा, एक चीजचा तुकडा आणि ग्लासभर वाईन. वाईन का? ते म्हणे सेलिब्रेट करा ना, अमेरिकन कंपनी आहे, 4 किलो वजन कमी झालं, सेलिब्रेट करा. हाही प्रयोग मी केला आणि खरंच माझं वजन 4 किलो कमी झालं. मी म्हटलं उगीच आपण एवढा वेळ वाया घातला. आणि त्यांनी सांगितलं की मध्ये 4-5 दिवस गॅप घ्या आणि ही सायकल तुम्ही किती करू शकता. मी म्हटलं आता अजून एकदा केलं की आपलं 8 किलो झालं कमी, मग आपल्याला काही गरज नाही करायची. पण मला काही लगेच करता आलं नाही, 5-7 दिवस, 1-8 दिवस गॅप पडला. म्हटलं आता उद्यापासून चालू करू, म्हणून पुन्हा वेईंग मशीन उभा राहिलो. पुन्हा लक्षात आलं की जेवढं 4 किलो घालवलं होतं तेवढं पुन्हा जागेवर येऊन थांबलं. ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव असाच आहे का, कमी होतं पण पुन्हा जागेवर येऊन थांबतं. मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं घेऊन पाहिले, त्याचाही काही उपयोग झाला नाही, पैसे गेले फक्त. मग ते 2-2 तासाला खा नावाचं पुस्तक मला मिळालं, आणि जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला दिलेला आहे. खाऊन खाऊनच लठ्ठ झाले, त्यांना ऑफिशियली सांगितलं आता डायटिंग म्हणून सारखं खा. पण मी म्हटलं आता ठीक आहे, सगळे प्रयोग केले हाही करून पाहूया. तो प्रयोग केला. मग काय, सकाळी 5:30 उठलं की चहा आणि बिस्किटं, मग नंतर 7-7:15 पोहे खायचे. कॉलेजला जाताना ज्यूस तरी पिऊन जायचं, पोट रिकामं नको. कॉलेजला जाताना 3 डबे घेऊन जायचो बरोबर. पहिला डबा 11:30 उघडायचा, त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी. मग 1:30-2 दुसरा डबा उघडायचा, त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर असं खायचं. आणि मग 3:30 खास डायटिंगचा डबा काढायचा, दुधी भोपळ्याच्या 3 फोडी, बिटाच्या साली, 1.5 काजू, 1/2 मनुका. हे लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना सांगितलं हवं ते खा, तेव्हा हे काय सल्ला आहे का म्हणतो. आम्ही काय सांगतो आजकाल, आम्ही सांगतो 7 खारका घ्या, उभ्या रेषेत मांडा, वरच्या 2 काढून टाका, खालच्या 2 काढून टाका, 3 नंबरचा डावा भाग खायचा, 4 नंबरचा उजवा भाग खायचा आणि 5 नंबरचा डावा भाग खायचा. असं म्हटलं की एवढे खुश होतात, सर किती फी द्यायची तुम्हाला असं विचारतात. मग घरी आलं 5:30 की परत खायचं, 7:30 परत खायचं, 9 जेवण करायचं. रात्री 1:30-2 चुकून जाग आली कधी तर स्वयंपाकघरात जाऊन डबे उघडून बघायचं खायला काय. माझ्या असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शिल्लक उरलाय तो म्हणजे आता काय खायचं, आता काय खायचं, आता काय खायचं, दुसरा काही माझ्या डोक्यात विचारच येईना. आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे. पण हा डाएट प्लॅन एवढा चांगला होता की मला काही सोडवला गेला नाही. मी म्हटलं अजून 1 महिना करू, आपलं काहीतरी चुकत असेल. आणि 1 महिना केला आणि वजन 3 किलो वाढलेलं होतं, वाढणारच होतं, एवढं खाल्ल्यावर काय होणार तसं. म्हणजे सगळे प्रयोग केले, त्याचं फळ काय मिळालं मला, एक तर माझं वजन प्रयोग करतानाच वाढलं किंवा कमी झालं, प्रयोग सोडला की पुन्हा जागेवर येऊन थांबलं. ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला त्यांचा अनुभव जवळपास असाच आहे सगळ्यांचा. किती लोकांनी प्रयत्न केला वजन कमी करायचा, हातवर करा. चाल, ज्यांनी हातवर केला नाही त्यांचा तो वजनामुळे झाला नाही असं मी समजतो. आणि सभागृहामध्ये काही सिन्सिअर विद्यार्थी बसले आहेत, त्यांच्याकडे कागद आहे, पेन आहे. आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते सगळे फसलेले प्रयोग होते, लिहून घेऊ नका. लिहिलं असेल त्याच्या लाल फुली मारा लिहा, हे करायचं नाही, हे सगळे फसलेले प्रयोग आहेत. म्हणजे सगळे प्रयोग केले, फळ हेच काय, वजन वाढायचं का कमी झालं तरी पुन्हा जागेवरून थांबायचं, असंच माझं झालं. आता असं का बरं घडतं की तुमचे डाएट प्लॅन का फसतात? काही डाएट प्लॅन तुम्हाला काहीतरी ट्रिक करून उपाशी ठेवतात, आमची पावडर खा म्हणतात आणि मग एकदाच तुम्ही जेवता. काही डाएट प्लॅन अवघड असतात,
तुम्हाला एक गोष्ट काश्मीरहून आणायला सांगतात, एक केरळहून आणायला सांगतात. तुम्ही एखाद्या वेळेला जमवाजमव करू शकता, पुढच्या वेळेला करता येत नाही, ते डायटलाईन फसतो. काही इतके महागडे असतात, मुंबईमध्ये 3 लाख रुपये घेतात कन्सल्टेशनचे, 3 लाख रुपये दिले आणि एकही काही वजन कमी नाही झालं तर कोणत्या तोंडाने बदलापूरला येऊन सांगणार की मी एवढा मूर्ख आहे, 3 लाख घालवले आणि काहीच झालं नाही, काही सांगता येत नाही. काही डायट प्लॅनमध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं. काही खायचं असेल तर मॅडम बसले असतात मुंबई दिल्लीत कुठेतरी, त्यांना फोन करायचा, मॅडम चॉकलेट खाऊ का? मॅडम म्हणतात आत्ता चॉकलेटची वेळ नाही, आता काकडीचे 2 फोडी खा. मग तुमच्या लक्षात घ्या, आपल्याला एवढं स्वातंत्र्य राहिलं नाही की आपण एक चॉकलेट नाही खाऊ शकत, अशी डायट प्लॅन फसतात. काही डायट प्लॅन असे असतात की जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना सांगतात सकाळी चिकन, दुपारी मटन, रात्री फिश खा. आणि जे लोक नॉनव्हेज त्यांना आवडतं खातात त्यांना म्हणतात उद्यापासून फक्त तुम्ही घासफूस खायचं. असे डायट प्लॅन किती दिवस होणार? महिनाभर, 15 दिवस, आणि ते नंतर फसतात. हे डायट प्लॅन फेल होण्याचे अनेक कारणं आहेत, पण खरं कारण तुम्हाला सांगतो. खरं कारण असं आहे की तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही, ती तुम्ही दुसऱ्याला द्यायला तयार आहे, म्हणून सगळे डायट प्लॅन फसतात. काही लोकांनी असा विचार करायला सुरुवात केली, एवढी गर्दी होण्याचं अजून एक कारण हे पण आहे, लोकांना वाटलं आता दीक्षित सर आपलं वजन कमी करून देणार आहेत. काही लोकांनी तर विचार करायला सुरुवात सुद्धा केली की उद्यापासून सर आपल्यासाठी 4.5 किलोमीटर पळणार आहेत. मी असं काहीही करणार नाही, मी फक्त रस्ता दाखवायचं काम करणार आहे. चालायचं तुम्हालाच आहे, मी फक्त रस्ता दाखवणार आहे. ज्या समाजामध्ये वस्तू विकत घेणारे मूर्ख उपलब्ध असतात तिथे विकणारे शहाणे असणार, हे लक्षात. कोणी पट्टे विकेल, कोणी मशीन विकेल, कोणी काय पावडर विकेल, आणि तुम्हाला लुबाडतील. लुबाडतील का? तुम्ही लुबाडले जाता ना. बऱ्याचशा काही स्कीम येतात, काय 2 महिन्यामध्ये पैसे दुप्पट. मला आश्चर्य वाटते की लोकांच्या मनात असा प्रश्न का नाही येत की जो माझे पैसे दुप्पट करू शकतो हा स्वतःच्याच का नाही करत दुप्पट, त्याला माझे पैसे कशाला पाहिजे दुप्पट करायला. पण लोक फसतात कारण तुम्हाला शॉर्टकट पाहिजे. आयुष्यभर 20-25-30 वर्ष खाखा खाल्लेलं आहे आणि वजन वाढलेलं आहे, पण घालवायचे तुम्हाला 2 महिन्यात, असं होईल का? कधी असं कधी होणार नाही. पण तुम्ही शॉर्टकट, तुम्हाला कोणी सांगितलं की 1 आठवड्यात 2 किलो कमी, 2 आठवड्यात 4 किलो कमी, तुम्ही खुश, मग 10,000 द्यायला तयार होता. म्हणून लक्षात घ्या की असा कुठला शॉर्टकट नाही. याला म्हणतात लायपोसक्शन किंवा बॅरिएट्रिक सर्जरी. लायपोसक्शन म्हणजे काय? तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो आणि तुमचं चरबी काढतो. 1 लिटरला 10,000-20,000 रेट असतो. काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. काही लोकांचा आम्ही बॅरिएट्रिक सर्जरी करतो. म्हणजे काय? तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातं त्याला म्हणतात जठर किंवा स्टमक. तुमची कॅपॅसिटी असते 25 पोळ्या खाण्याची, तुम्ही कमवलेली असते आणि तुमचा तोंडावर कंट्रोल नाही, मग आम्ही काय करतो, तुमचं जठर कापून टाकतो, त्याची कॅपॅसिटी ठेवतो 3 पोळ्यांची. मग काय होतं, कितीही खावासं वाटलं तर 3 पोळ्याच्यावर खातच येत नाही. काही लोकांचा आम्ही करतो बायपास. म्हणजे काय? तुम्ही खाल्लेलं अन्न जर जठरातून लहान आतड्यात गेलं तर ते पचतं आणि अंगी लागतं. मग काय करायचं, त्याला लहान आतड्यात जाऊच द्यायचं नाही, डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं. म्हणजे असं खायचं आणि असं बायपास. असं वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का? कोणाला वाटणार नाही. म्हणजे हे चित्र आणि हे चित्र याच्यात गुणात्मक दृष्ट्या फरक नाही, लक्षात ठेवा. दोन्ही सारखंच हास्यास्पद आहे.